इंदापूर तालुक्यातील 60 ग्राम पंचायतींच्या उपसरपंच आणि सरपंच पदाची निवड पार पडल्यानंतर सत्ता स्थापनेवरून आजी माजी मंत्र्यांमध्ये पुन्हा एकदा वाद रंगलेत। 60 ग्राम पंचायतीपैकी 42 ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केल्याचा दावा केला आहे, तर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी देखील 38 ठिकाणी भाजपची सत्ता आल्याचा दावा केला आहे। मी त्या सर्वांना एकच आश्वासित करतो की भविष्य काळामध्ये आपल्या गावाच्या विकासासाठी जो काही आपल्याला निधी लागेल, गावाच्या विकासासाठी जे काही लागेल, मंत्री म्हणून मी, आदरणीय पालकमंत्री दादा आणि आपल्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून प्रत्येक गावाला विकासाचा निधी हा आम्ही कमी पडून देणार नाही। आता निवडणुका संपलेल्या आहेत, कुणी काय दावे करायचे ते करू द्या, निश्चित प्रकारे एक चांगलं यश, भरघोस असं यश या इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांचं, आमच्या सर्वच तालुक्यातील नेत्यांचं, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं, या सर्वांचं मी मनापासून त्यांचं आभार मानतो। ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या विचाराचे पुरस्कृत असे 38 ग्रामपंचायतमध्ये निर्विवाद सत्ताहून सरपंच प्रस्थापित झालेले आहेत। इंदापूर तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याचप्रमाणे ह्या निवडणुकीमध्ये श्री आप्पासाहेब जगदाळे असतील सभापती, नगराध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय हिरडीने काम करून इंदापूर तालुक्यामध्ये भाजपच्या विचाराच्या ग्रामपंचायतीमध्ये निर्विवाद सत्ता दिली, त्याबद्दल मतदारांचे मी आभार मानतो। आता अनेक जण काही दावे करतील, परंतु वस्तुस्थिती जर पाहिली आपण तर 38 ग्रामपंचायतीमध्ये निर्विवाद सत्ता ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराची आलेली आहे। एक 4-5 ग्रामपंचायतीमध्ये संमिश्र निर्णय लागलेले आहेत,